आज मी तुम्हाला आलू मटाची रेसिपी दाखवते, त्यासाठी लागणारं साहित्य एक मोठा बारीक चिरलेला कांदा, अर्धा किलो मटार, 10-12 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि एक मोठा टॉमॅटो आणि 2 मीडियम आकाराचे बटाटे चिरून घेतलेले आहेत. तर मी आता तुम्हाला पुढचं सांगते आहे की ही पेस्ट दोन टोमॅटो आणि आलं मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी गॅस चालू करून आहे ना तेल टाकते आणि लाल कांदा लाल करून घेते. ह्याच्यात फक्त आपण हिंग टाकणार आहोत. ही भाजी आहे ना खूपच छान आणि चमचमीत लागते. तुम्ही रेसिपी नक्की करा. तेल गरम झालं की आपण हिंग टाकणार आहोत आणि कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे. आता कांदा टाकते. आता आपण याच्यात थोडी हळद टाकणार आहे. आणि चांगला मंद आचेवर तो लाल करून द्यायचा आहे. मी ह्याच्यासाठी काश्मीरी तिक्का लाल मसाला घेतला आहे 1 ते 1.5 चमचा. तुम्हाला तिखटाप्रमाणे तुम्ही घ्या कारण तो जरा तिखट असतो. आणि किचन किंग एव्हरेस्टचा मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे. मी हे दोनच मसाले वापरून ही भाजी करते, आपल्या घरातला मसाला वापरत नाही. आता मी ह्याच्यात आलं लसूण आणि टोमॅटोची प्युरी टाकते. ते चांगले आपण परतून घेऊया आणि त्याच्यानंतर मसाले टाकायचे. आता आपण 2 मिनिटं परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये हे मसाले टाकूया. काश्मीरी तिक्का लाल आणि किचन किंग मसाला टाकते मी. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर थोडासा जास्त तिक्का लाल मसाला टाका कारण तो ऑलरेडी जरा तिखटच असतो, त्यामुळे जपून टाका. आणि कुठलाही दुसरा मसाला टाकू नका, नाहीतर त्याची टेस्ट बदलून जाईल. ह्याच्यामध्ये तुम्ही पनीर सुद्धा टाकू शकता, अतिशय सुंदर होते. आता मी ह्याच्यात मटार आणि बटाटे चिरलेले 2 ते टाकते. बघता तुम्ही किती सुंदर कलर आला, एवढी छान सुंदर चमचमीत ही भाजी लागते की नाही नक्की करा आणि माझी रेसिपी बघत जा. मी नवीन नवीन रेसिपी टाकत जाईन. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन नवीन माझे दुसरे व्हिडिओ पण बघता येतील.
आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून शिजत ठेवायची आहे. पूर्ण एक ग्लास भर तुम्ही याच्यात पाणी टाका किंवा अजूनही टाका, मटार शिजायला वेळ लागतो. मटार चांगले शिजण्यासाठी तुम्ही पाणी भरपूर टाका आणि इथं ग्रेव्ही सारखी थोडी थपथपी पण चांगली लागते. तर आता आपण तिला चांगली शिजू द्यायची आहे. ह्याच्यावर आपण झाकण ठेवून ती चांगली शिजू द्यायची आहे. आता आपण हिला बघूया मध्ये मध्ये हलवून कशी झाली आहे. तर ती शिजत आली आहे. आता 2-3 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया. ही थपथपी तर सुंदर लागते, जर ती आटवली तर ती बरी चांगली नाही लागणार भाजी. तर आपण 2-3 मिनिटांनी गॅस बंद करूया. आता ही अशी एवढी ग्रेव्ही थिक असतानाच आपण गॅस बंद करूया, नाहीतर ती नंतर सुकून पूर्ण सुकी सुकी लागते. आता मी गॅस बंद करते, बघा किती सुंदर आणि मस्त भाजी दिसते. ही रेसिपी नक्की करून बघा. लाईक आणि शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. मग तुम्हाला पुढच्या माझ्या अजून रेसिपीज दिसतील. थँक्यू.